श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे विशिष्ट आहे. त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे. धुलिवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो. होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते. त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होतं. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल. होलिका दहनाच्या वेळीस काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि म्हणूनच होळीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनंही एक वस्तू ओवाळून टाकायची, ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण वाईट संकट आहेत, नकारात्मकता आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे, हे सर्व नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल. किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर त्यांची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता होळीच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते. बहिणीला म्हणजेच होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली. होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो. ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत. हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. जर ते नोकरी करत असतील तर आपल्या मुलांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे. किंवा ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं प्रत्येक आई स्वप्न हे पाहत असते. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांना काही दोष असतात. म्हणजे जर आपल्या मुलांवर पितृदोष असेल किंवा त्यांना नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. म्हणजे कसं आहे, लहान मुलं असतील त्यांना नजर लागलेली असेल तर ते वारंवार आजारी पडतात, कटकट करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात नाही राहत. की आपली मोठी मुलं असतात तर ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. किंवा त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये त्रास येतो. किंवा बऱ्याचदा त्यांच्या संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात. किंवा त्यांना व्यवसायामध्ये यश नाही. तर ह्या सर्व समस्या ज्या आहेत त्या उद्भवतात त्यांचे ग्रह चांगले नसतील की आपल्या घरामध्ये की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतील त्यामुळे. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे हे सर्व दोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच प्रत्येक आईने होळीच्या दिवशी हे दोन जे उपाय मी तुम्हाला सांगणार ते आवर्जून करायचे आहेत.
तर हा जो उपाय तो आपल्याला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा, म्हणजे आपण होलिका दहनच्या पूजेला जाणार असतील त्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक मुठभर जे आहेत काळे तीळ घ्यायचे आहेत. ह्या उपायाकरता आपल्याला काळे तीळच घ्यायचे आहेत, पांढरे तीळ घेता येणार नाही आहेत. म्हणून तुम्ही पहिलाच बाजारात विकत आणून ठेवा, जिथेही पूजेचं साहित्य मिळते किंवा कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज हे काळे तीळ मिळणार आहेत. तर काळे तीळ आपल्याला एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत, आणि जर आपला एक मुलगा असेल तर आपल्याला एक मुठ काळे तीळ घ्यायचे आहेत. आपले दोन मुलं असेल तर प्रत्येक मुलाकरता वेगवेगळे आपल्याला एक एक मुठ काळे तीळ हे घ्यायचे. तर आपल्याला काय करायचं, आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हे जे काळे तीळ आहेत ते उतरवायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुठ काळे तीळ घ्यायचे, 3 मुलं असतील तर तुम्हाला 3 मुठ काळे तीळ घ्यायचे. प्रत्येक मुलांवरनं वेगवेगळे आपल्याला हे काळे तीळ जे आहेत ते उतरवायचे आणि एक प्लेटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे. आणि जेव्हा आपण होलिकाची पूजा करायला जाणार आहेत त्यावेळेस ही प्लेट जी आपल्याला आपल्या बरोबर घेऊन जायची. आपली संपूर्ण होळीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला हे जे काळे तीळ आहेत ते होळीमध्ये अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर होलिका मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहेत की ह्या तीळां बरोबर जे माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य, सर्व दोष हे नष्ट होऊन जाऊ दे आणि माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होऊ दे. जर ते नोकरी करत असतील त्यांना नोकरीमध्ये यश मिळू दे, जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहू दे, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, माझ्या मुलांना उदंड आयुष्य लाभू दे. अशा रीतीने आपल्याला मनोभावे होलिका मातेला प्रार्थनाही करायची आहे. आणि आपण होळीची पूजा केल्यानंतर आवर्जून होळीच्या राखेचा जो किंवा त्याला भस्मसुद्धा म्हणतात त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावत असतो. त्याचबरोबर आपल्याला ही राख जी आहे ती थोडीशी आपल्या घरीसुद्धा घेऊन यायची आहे. त्या राखेचासुद्धा चमत्कारिक असा उपाय केला जातो अखंड लक्ष्मीप्राप्तीकरता, त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीच्या प्रगतीकरता भरभरून त्याचा उपाय हा केला जातो. तर ही राखसुद्धा आपल्याला त्या दिवशी घेऊन यायची आहे. आता ही जी आपण होळीची राख घेऊन आलेले त्यांना आपल्याला काय करायचं, एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही राख जी आहे ती ठेवायची आणि त्याची एक पोटलीसारखी तयार करायची आहे. आणि ही पोटली जी आपली मुलं झोपायला जातात तेव्हा त्यांच्या उशाखाली आपल्याला ठेवायची आहे आणि सकाळी ते उठल्यानंतर ती पोटली उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायची. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते झोपायला गेले की त्यांच्या उशाखाली ठेवायची आहे आणि ते जागे झाले की ती पोटली पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची. हा उपाय आपल्याला सलग 1 महिनाभर करायचा आहे, म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आपण सुरू केल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा जो उपाय आहे तो दररोज करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची, जर तुमची मुलं लहान असतील, कटकट करत असतील, किरकिर करत असतील, जेवत नसतील, झोपत नसतील, घाबरत असतील की अभ्यास करत नसतील, तर त्यांची ह्या सर्व समस्यांपासून, ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळतील. त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, ते व्यवस्थित खायला लागतील, त्यांच्यावरची नजर असेल ती दूर होऊन जाईल. त्याचबरोबर बाकीची जी उरलेली राख आहे ती आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायची आणि त्या राखेने आपल्या मुलांना प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज आपल्याला टिळा हा लावायचा आहे. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की हा उपाय दररोज केल्यामुळे तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल, त्यांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून असं यश मिळणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय आपल्या मुलांकरता होळीपासून करायचाच करायचा आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.